प्रथम पोस्ट त्यांची ऊर्जा आम्ही घेतली अमिताभची, जी अमिताभनं जे चांगलं चांगलं त्या पडद्यावर दाखवलं आणि ते आम्ही ते आमचा आत्मसात केलं, तसं वागण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता आम्ही तर त्याला फळ आलं भया. आणि फळ आलं म्हणजे तुमच्या तसंही तुमच्यामध्ये तुमचा हात असेलच नक्कीच त्या फळामध्ये. नाहीतर एवढं शक्य नाही हो, 3 लाखाचे 1.5. भया असेच कार्यक्रम घ्या तुम्ही, असंच लातूरकर पुढं घेऊन चला, तुमच्या बरोबर आम्हालाही घेऊन पुढं चला. काळेसाहेब आताच म्हणाले काहीतरी, साहेबांचा चाललं होतं दोघांचं चेष्टा भस्करी. आय डोंट नो मला काय होतंय माहिती नाही. काळेसाहेबांनी जर थोडासा पॉझिटिव्ह विचार केला तर आमचं काय तर होऊ शकते. आणि भैयानं ठीक आहे, आमची तर लोकं आहेतच आहेत, पण आणि थोडीफार भर पडेल, एक देश मोठा होईल एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि नक्कीच बिलारा साहेबांनाही एक चांगलं वाटेल, चांगल्या कामासाठी हा चांगला निर्णय झाला असं मी म्हणेन. आणि भैया आम्ही काल टीव्हीवर पाहत होतो हेडलाईन्स, तिचं भैयांचं नाव येत होतं, दोन्ही भैया लाईव्ह हेडिंग वाजवत होतं. आम्ही उत्सव होती, मी भैया कालच्या आमच्या ऑफिसला होतो, आमच्या भाजपच्या ऑफिसला होतो, आणि तिथं आपले साहेब आले त्या ठिकाणी, चव्हाण साहेब, आणि त्याचा मी तेव्हा सत्कार केला आल्याबद्दल, पुष्पगुच्छ दिला त्याचा आणि सत्कार केला. मग मी पाहत होतो कोण कोण आले त्या ठिकाणी, मागं बघत होतं कोण कोण आलेत. मी गाडीतच बसलो होतो, विशी चालू होती आणि विशीवरती पाहत होतो की कोण कोण आलेत. तेव्हा ते हेडिंग वाजत असताना भैया पण मागं असतील का, भैया पण मागं असतील का असं वाटत होतं. परंतु फक्त तेच एकटे दिसले, एक दोन गजन बरोबर दिसले, हे जोकचा विषय झाला भैया. पण प्रत्येक मला असं वाटतं या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला लातूरकरांच्या वाटतं की ह्या देशासाठी आपलं राज्य पुढेण्यासाठी आपल्याला गरज आहे, हे देश पुढे जाण्यासाठी, या देशाचे आत्मनिर्भर करण्यासाठी, या देशाला भारताला एक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला 1947 पर्यंत या भारताला एक देश, एक आपला भारत देश हा जगामध्ये एक नंबरला आला पाहिजे, ह्यासाठी आपण एक चांगले निर्णय घेतलात तर मी म्हणेन की आपलं स्वागतच आहे. कारण टी व्ही दाखवलं म्हणून बोलतोय बरं का, नंतर मी बोललो नसतो, टी व्हीवर दाखवलं म्हणून बोलतोय. आता त्यांनाच माहिती आहे मी काय बोलणार नाही पुढं. हा त्यांनी ठरवायचे आमच्या कानावर तर गेली 1-2 वर्षापासून कानावर गोष्टी येतात ह्या, पण आम्ही शांत आहोत, कधीच विचारत नाही. खरं म्हणजे डॉक्टर जब्बार पटेलांचा काळ हा वेगळा होता, ते सिंहासन वेगळं होतं, ते सिंहासन एकच होतं, आता अनेक सिंहासन आहेत आणि ते अनेक सिंहासनं साखळीनं बांधलेले आहेत. साखळी असते ना, हा त्यांनी बांधलेले आहेत आणि म्हणून अशा सिंहासनाच्या रस्सी खेचामध्ये आम्हाला कशाला. आणि म्हणून सुधाकर श्रंगारेजी, विक्रम काळेजी, तुम्ही भाष्य केलं तेव्हा टाळ्या वाजल्या नाहीत, पण मी भाष्य केलं तेव्हा टाळ्यांनी दाद लातूरकरांनी दिलेली आहे. त्यामुळं आम्ही जिथं आहोत तिथं ठीक आहोत. नाही ठीक आहोत, आता सुखी समाधानी समृद्ध तुम्हीच आहात, त्यामुळं आपल्याला सदिच्छा आहेत. प्रथम पोस्ट.